शिक्षा मंत्री चंद्रकांत दादा पाटिल, इन्होंने एक कार्यक्रम में महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, कर्मवीर भाऊराव पाटिल इनके बारे में गलत बयान करके अपमानित किया था। इसका निषेध करते हुए कोल्हापुर में वंचित बहुजन माथाड़ी ट्रांसपोर्ट और जनरल कामगार यूनियन के ओर से ऐतिहासिक दसरा चौक शाहू महाराज पुतले के सामने उनके चित्र पर जूता मार के चंद्रकांत दादा पाटिल का निषेध व्यक्त किया। मी मिलिंद सनदी, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष। काल भाजपच्या माथेफिरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विषयी अपमानजनक विधान केलं। ज्या महामानवांनी या देशाला स्वाभिमान दिला त्यांच्याविषयी त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन, नीच पातळीवर जाऊन त्यांनी अपमानजनक विधान केलं। ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी, ज्या महात्मा फुल्यांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तन मन आणि धन अर्पण करून जी लोकशिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभा केली, ज्या शिक्षण संस्था उभा केल्या, त्याबद्दल या नालायक मंत्र्याने या ठिकाणी भीक मागून, या ठिकाणी भीक मागून या संस्था उभा केल्या, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी तीव्र व कडक शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। खरं तर या मंत्र्यांचं या ठिकाणी या मेंदवाला यांच्या नारळू झाला आहे का काय, यांना मानसिक रुग्ण झाले आहेत का काय, यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे का काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। भाजपाचे सर्व नेते, सर्व मंत्री या ठिकाणी असणारी गरळ या ठिकाणी ओकत आहेत। मग तुम्ही आम्ही या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं काय? विचार करण्याची वेळ आज आम्हा सर्वांवर आलेली आहे। या सर्व घटनेमुळं बहुजन समाजामध्ये तीव्र असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। बहुजन समाज हा या सगळ्या गोष्टी खपवून घेणार नाही, निश्चितपणानं यांना जशास तसं उत्तर देऊ, आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांना कसं घरात बसवायचं, हे जेव्हा मतांची भीक या ठिकाणी मागायला आमच्यापुढे येतील तेव्हा त्यांना कोल्हापूरचं पायातलं पायतान काढून त्यांच्या डोक्यात कसं आणायचं हे तुम्हा आम्हाला ठरवावं लागेल। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्याचा जाहीर असा निषेध करतो, आणि पुन्हा एकदा या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक तरुण, युवक, महिला आघाडी, कामगार आघाडी या ठिकाणी